सर्कल सब सर क्या अब संजय अरे यात काय सांगणार, न्यायालयीन प्रक्रिया आहे. बेळगावमध्ये आम्हाला सदैव कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. आमच्या भाषणं असतील, आंदोलनं असतील, मीत कशाला, आमचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख देवणे असतील, संजय पवार असतील, इकडले सगळे आमचे स्थानिक पदाधिकारी असतील, प्रत्येकाला पोलीस आणि कायद्याच्या कसाड्यामध्ये अडकवून त्रास द्यायचे प्रयत्न सुरू असतात. माझ्यावरती जुनं वॉरंट होतं. आज मी इथे सभांसाठी आलो आहे. जर आज जामीन नसता घेतला तर अटक केली असती. आता प्रक्रिया पूर्ण झाली. बेळगाव एक दिवसीय दौरा आहे, त्याची सुरुवात न्यायालयात उपस्थित केली आहे. पुढे हा शुभ शकून आहे न्यायालयात जाणार. एकीकरण समितीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार करूया ना, त्यासाठी चालू आहे. आणि सगळ्यांनी यावेळेला एकत्र राहावं अशी आमची अपेक्षा आहे. 12/5/2018 कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार होते, चालू होणार होते. त्यातच 18 तारखेला ते विधानसभेचं काय इलेक्शन आचारसंहिता जारी पडलेले. त्या दिवशी 29/3/2018 6:30 रामनाथ मंगल कार्यालयामध्ये लाईव्ह न्यूजचे पहिला वृद्धापन दिवस साजरा करत होते. त्याच्यात मुख्य अतिथी म्हणून आपले संजय राऊत साहेब आणि तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर साहेब आणि सुरेंद्र रामानाथ नाईक व प्रकाश बिळगोजी. ॲक्च्युली हे प्रकाश बिळगोजी ह्यांनी हे कार्यक्रमचं आयोजन केले होते. ह्यांनी आचारसंहितेचं असलं तरी पण त्यांनी परमिशन घेऊन देखील त्यांनी ते सभा केलेले. त्या सभ्यामध्ये भाषण करताना बेळगावमध्ये कर्नाटकचे लोक म्हणजे डिस्टर्ब करण्यासाठी एक बसला आग लावले तर 100 बसला आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटक बसला आग लावू असं ह्यांनी व्यक्त केलेले भाषणमध्ये स्पीच दिलेले. त्यावरनं त्यांच्यावर हे गुन्हा दाखल झाले होते. मग त्याचं ते बेळगाव सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्वी जामीन दिले होते. त्याचं आज ह्या 4JMFCमध्ये जामीन श्युअरिटी देऊन त्यांचं जामीनवर मुक्तता करण्यात आली.